ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपलं जीवन सुखी समाधानी आणि ऐश्वर्यपूर्ण असावे, आपण श्रीमंत बनावं, आपल्याकडे भरपूर पैसा असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते। पण मित्रांनो, सगळ्यांच्याच नशिबात असं सुख नसतं, असा पैसा नसतो, तर याचं कारण काय आहे आणि याचं निवारण कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आमच्या उत्सवरंग चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि जवळचं बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील। मित्रांनो, ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगल दोष आहे त्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी अडथळे येतात। एखादं काम हाती घेतलं तर ते मार्गी लागत नाही, त्यात अनेक अडथळे निर्माण होतात। तसेच असं म्हटलं जातं की योग्य वेळी मेहनत न केल्याने देखील आपल्याला जीवनात सफलता मिळत नाही। पण आपण अशी कितीतरी माणसं पाहिली असतील की जे खूप मेहनत करतात, रात्रंदिवस एक करतात, पण तरीही त्यांना यश मिळत नाही, त्यांचं भाग्य त्यांना साथ देत नाही। तर अशा व्यक्तींसाठीच आजचा हा उपाय आहे। मित्रांनो, हे जे काही उपाय असतात त्यावर काही लोकांचा विश्वास नसतो, पण आम्ही जे हे उपाय सांगतो ते फक्त त्या लोकांसाठीच आहे की ज्यांना खूप मेहनत केल्यानंतर, खूप कष्ट केल्यानंतर देखील त्याचं फळ मिळत नाही। जे लोक जीवनामध्ये स्ट्रगल करत आहेत त्या लोकांसाठी हे उपाय असतात। असं नाही की उपाय केल्यानंतर तुम्ही काही प्रयत्नच करायचे नाहीत। प्रयत्न करूनही जर एखादं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर त्यासाठी शास्त्रांमधील या उपायांचा वापर तुम्ही करू शकता आणि आपल्या जीवनामध्ये सफलता मिळवू शकता। तर मित्रांनो, ज्या लोकांच्या जीवनामध्ये खूप मेहनत केल्यानंतर देखील पैसा येत नाही अशा लोकांसाठी आजचा हा उपाय आहे, जो केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील। मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये चहा बनवला जातो, तर हा चहा बनवत असताना आपल्याला त्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि ती वस्तू म्हणजे जायफळ। जायफळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तसेच तंत्रविद्येत देखील जायफळाचा वापर करून अनेक टोने टोटके केले जातात। मित्रांनो, प्रत्येक वस्तूचा वेगवेगळा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो। जर तुम्हाला जीवनात भरपूर पैसा हवा असेल, माता लक्ष्मीने आपल्या घरात सदैव वास करावा असं तुम्हाला वाटत असेल, तर जेव्हा तुम्ही चहा बनवाल तेव्हा त्यामध्ये जायफळ अवश्य टाका। तुम्ही यासाठी जायफळाचे बारीक तुकडे करू शकता किंवा जायफळाची पावडर करून ती देखील तुम्ही चहामध्ये टाकू शकता। या वस्तूंचा दैवी शक्ती लवकर स्वीकार करतात, त्यामुळे या वस्तूंचा वापर करून आपण हा उपाय करायचा आहे। मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला पैशासाठी कधीही कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत। माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील। तुम्ही जे काम हातात घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल। तसेच जर तुमचं एखादं काम अडलेलं असेल तर ते देखील मार्गी लागेल, अनेक मार्गांनी तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागेल। मित्रांनो, आजकाल ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच किंमत आहे, त्यांनाच समाजामध्ये मान सन्मान मिळतो, त्यामुळे आपल्याकडेही भरपूर पैसा यावा, आपल्या कष्टाला योग्य फळ मिळावं यासाठी आजचा हा उपाय नक्की करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।